धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय. या अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध शेती पिकांचं व घरांचं प्रचंड नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर शेष शिवारात पाणीच पाणी झालंय. वादळ वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील पॉलीहाऊसचं मोठं नुकसान झालं असून या पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीच्या रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिमला मिरचीसोबत उपळा येथील पपई बागांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. साधारणपणे ह्याला पूर्ण बागेला जर म्हणलं ठिबक खत औषध सहित साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपये पर्यंत खर्च गेला. ते 7-5-7 लाखाचं 8-10 लाखाचं शेततळ्यासाठी गेलं आणि साधारणपणे 60-70% फळबागाचं नुकसान झालं आहे. झाडं ते कालच्या वाऱ्यावदळात मुडून गेलेत. कृषी विभागातून आणि कृषीसहाय्यकांनी पंचनामा केला. महसूलमधून तलाठी साहेब आले होते, त्यांनीही पंचनामा केला. हे आता ही कधी न भरून निघणारं नुकसान झालं. शेतकरी पार एक तर पाणी नाही व कमी पाणी असताना सुद्धा काटकसरीनं फळबाग जगवली आणि तेथे वादळी वाऱ्याचं नुकसान भरपूर झालंय. सरकारनं जर भरपाई दिली तर शेतकरी वाचू शकतो आणि तर शेतकऱ्याला काय ते म्हणजे शेतीकडे पुन्हा बघणंच काम नाही. ते आत्महत्या केल्याशिवाय शेतकरी पर्याय राहणार नाही. ते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.